Namaste student, yesterday you have learned how to solve the practice set 52 based upon the factorizing algebraic expressions. But today we are going to learn the factorizing a binomial. तर आज आपण binomial algebraic expression चे factors कसे पाडायचे ते पाहणार आहोत. But already you have learned in previous period third identity, that is a square minus b square is equal to a plus b into another bracket a minus b. परंतु मागच्या तासी केला आपण a square minus b square ही आयडेंटिटी आपण शिकलेलो आहोत की एका ब्रॅकेटमध्ये a plus b आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये a minus b ही आपली आयडेंटिटी आपण पाहिलेली आहे. या आयडेंटिटीचा वापर करून आपण प्रॅक्टिस सेट 53 आपण सॉल्व करणार आहोत. ओके, सो लुक ॲट दिस, जस्ट वन एक्झाम्पल, ए स्क्वेअर मायनस फोर बी स्क्वेअर म्हणजेच काय? तर पहिल्या पदाचा वर्ग वजा दुसऱ्या पदाचा वर्ग असेल तर काय होतं? एका ब्रॅकेटमध्ये प्लस आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये मायनस अशी टर्म तयार होते, कारण ही आयडेंटिटीज आहे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए प्लस बी इंटू अनदर ब्रॅकेट ए मायनस बी. बट ए स्क्वेअरचा स्क्वेअर रूट काढलेला आहे, म्हणजे इथं ए स्क्वेअरचं वर्गमूळ काय येतं? स्क्वेअर रूट ए येतं. एका ब्रॅकेटमध्ये प्लस, सो हियर राईट डाऊन प्लस. फोर बी स्क्वेअर म्हणजे काय? बी स्क्वेअरचं स्क्वेअर रूट येतं बी, आणि फोरचं स्क्वेअर रूट म्हणजे चारचं वर्गमूळ येतं दोन. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे? वर्गमूळ काढायचं आहे. पहिल्या पदाचं वर्गमूळ आणि दुसऱ्या पदाचं वर्गमूळ काय आहे? ए स्क्वेअरचं वर्गमूळ येतं ए आणि फोर बी स्क्वेअरचं वर्गमूळ येतं टू बी स्क्वेअर रूट, बरोबर. आणि इथे एका ब्रॅकेटमध्ये प्लस आणि एका ब्रॅकेटमध्ये मायनस, सो ए प्लस ट्वाईस बी आणि ए मायनस ट्वाईस बी असं हे उत्तर आलेलं आहे, बरोबर. देन सेकंड एक्झाम्पल आहे थ्राईस ए स्क्वेअर मायनस ट्वेंटी सेवन बी स्क्वेअर. आता इथे जर आपण बघितलं, थ्री थ्री दोघांमध्ये कॉमन काढलं इथे थ्री, तर इथे फक्त ए स्क्वेअर राहतं, हे मायनस ॲज इट इज राईट डाऊन. आणि तीन नव्वे सत्तावीस, तीन कॉमन काढलेले राहिले सत्तावीसमधले, इथे फक्त नऊ, बरोबर आहे, नऊ बी स्क्वेअर. मग आता इथे आपण थ्री ए स्क्वेअर मायनस नाईन बी स्क्वेअर म्हणजेच काय? तर थ्री आहे असं आपण इथं लिहिलं. ए स्क्वेअर म्हणजे काय? एचं वर्गमूळ ए येतं. आणि नाईन बी स्क्वेअर म्हणजेच नऊचं वर्गमूळ येतं तीन, आणि बीचं वर्गमूळ येत बी वर्गचं वर्गमूळ येतं बी, म्हणजे ए आणि थ्री बी या दोघांमध्ये एकदा प्लस आणि एकदा मायनस, ए प्लस थ्राईस बी आणि ए मायनस थ्राईस बी. या पद्धतीने उदाहरण कशी सोडवायची ते आज आपण प्रॅक्टिस सेट 53 पाहणार आहोत. Look at this students, how to solve the practice set 53 and factorize the following expressions. Okay, so first example apan tatla bagto ahe p square minus q square. Okay, tar yamade p square minus manje a square minus b square ahe, tar tumhala hi identity vaparayche, a square minus b square asel tar ti identity tayar hote a plus b ani a minus b. Okay, tar ya सूत्राचा वापर करून आपल्याला ते उदाहरण सोडवायचे. सो पी स्क्वेअर मायनस क्यू स्क्वेअर इज इक्वल टू, इथे काय येणार आहे? ए स्क्वेअर आहे, इथे ए आहे, म्हणजे पीचा वर्ग पीचं वर्गमूळ स्क्वेअर रूट आपल्याला काढायचं आहे, हे येईल पी, बरोबर. हे काय येईल? पी येईल पी. आणि क्यूचं स्क्वेअर, क्यू स्क्वेअरचं स्क्वेअर रूट येतं क्यू, म्हणजे हे क्यू आलं, एका ब्रॅकेटमध्ये प्लस आणि एका ब्रॅकेटमध्ये पी मायनस क्यू. ओके, तुम्हाला हे कळालं कसं करायचं? पीचं वर्गमूळ येतं पी, क्यूचं वर्गमूळ येतं क्यू, एका ब्रॅकेटमध्ये पी आणि क्यू या दोघांमध्ये प्लस आहे, एकदा पी प्लस क्यू येईल, एकदा पी मायनस क्यू येईल. ओके, देन सेकंड एक्झाम्पल फोर एक्स स्क्वेअर मायनस ट्वेंटी फाईव्ह वाय स्क्वेअर. तर इथे जर आपण पाहिलं तर फोर एक्स स्क्वेअर म्हणजे काय? तर इथे पहा, फोर एक्स स्क्वेअर मायनस ट्वेंटी फाईव्ह वाय स्क्वेअर असेल, तर आपण एका ब्रॅकेटमध्ये फोर एक्स स्क्वेअर म्हणजे काय? इथे काय येईल? चारचं वर्गमूळ येतं दोन, एक्सचं वर्गमूळ येतं ट्वाईस एक्स, इथे एका ब्रॅकेटमध्ये प्लस घ्यायचं आहे. इथे पाचचं वर्गमूळ येतं, पंचवीसचं वर्गमूळ येतं पाच, वायचं वर्गमूळ येतं वाय, बरोबर आहे. हाच ब्रॅकेट आपला काय येईल? फक्त पुढे येईल, ट्वाईस एक्स मायनस फाईव्ह वाय. ओके, ट्वाईस एक्स प्लस फाईव्ह वाय आणि ट्वाईस एक्स मायनस फाईव्ह वाय. देन थर्ड एक्झाम्पल वाय स्क्वेअर मायनस फोर इज इक्वल टू, आता इथे वाय स्क्वेअर म्हणजे वायचं वर्गमूळ येतं वाय, चारचं वर्गमूळ येतं दोन, म्हणजे एका ब्रॅकेटमध्ये वाय प्लस टू
आणि एका ब्रॅकेट मध्ये y मायनस 2 ओके या पद्धतीने त्यानंतर फोर्थ एग्जांपल आपण बघूयात पी स्क्वेअर चौथे एग्जांपल आहे पी स्क्वेअर मायनस 1 अपॉन 25 पी स्क्वेअर मायनस 1 अपॉन 25 असं जर बघितलं तर इथे आपल्याला काय येतं पी चं वर्गमूळ येतं पी पी स्क्वेअरचं वर्गमूळ येतं पी बरोबर आहे पी स्क्वेअर म्हणजे पीच्या वर्गाचं स्क्वेअर रूट येतं पी एका ब्रॅकेटमध्ये प्लस 1 अपॉन 5 म्हणजे 1चं वर्गमूळ 1 25चं वर्गमूळ 5 म्हणजे पी प्लस 1 अपॉन 5 एका ब्रॅकेटमध्ये आणि तीच टर्म फक्त पी मायनस 1 अपॉन 5 फक्त ह्या दोघांचं आपल्याला काय करायचं वर्गमूळ घ्यायचं बरोबर देन फिफ्थ एक्झाम्पल आहे 9x स्क्वेअर मायनस 1 अपॉन 16y वर्ग 1 अपॉन 16y स्क्वेअर ही अशी टर्म आहे की याचा ॲन्सर आपल्याला काय शोधायचा आहे पहा की याचं वर्गमूळ काढा 9चं वर्गमूळ येतं 3 इथे एक्स स्क्वेअरचा एक्स एका ब्रॅकेटमध्ये प्लस हे 1चं स्क्वेअर रूट 1 16चा 4 4चा वर्ग 16 आहे ना आणि वायचं वाय म्हणजे एका ब्रॅकेटमध्ये काय येईल थ्राईस एक्स प्लस 1 अपॉन 4 वाय आणि एका ब्रॅकेटमध्ये थ्राईस एक्स मायनस 1 अपॉन 4 वाय ओके या पद्धतीने हे एक्झाम्पल आपण सोडवायचे आहे प्रॅक्टिस सेट 53 ओके पहा येते ओके डू यू अंडरस्टँड स्टुडंट हाऊ टू सॉल्व धिस एक्झाम्पल लुक ॲट दिस स्टुडंट्स या पद्धतीने ते एक्झाम्पल्स आपण सॉल्व करायचे आहेत राहिलेले एक्झाम्पल होमवर्कसाठी करायचे सो टुडेज होमवर्क टू सॉल्व द प्रॅक्टिस सेट 53 इन युअर नोटबुक ओके